पनवेल आणि उरण तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. सोमवारी पनवेल महापालिका हद्दीत 24, ग्रामीण भागात 15 तर उरण तालुक्यातील करंजा इथं 27 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं रायगड जिल्ह्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे इथं 6, खांदा कॉलनी इथं 8, कळंबोली इथं 3, खारघर इथं 3 तर रोडपाली इथं 4 असे एकूण 24 तर उरण तालुक्यातील करंजा इथं एका व्यक्तीपासून सुरू झालेल्या संसर्गानं उरणकरांना हादरून सोडलं असून सोमवारी 33 पैकी 27 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ग्रामीण भागात इतके रुग्ण सापडले असल्याची ही पहिलीच घटना आहे. आज दोन्ही तालुक्यातील एकूण संख्या 66 वर गेली असल्यानं पनवेल उरणमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानं ही भीषण परिस्थिती निर्माण झालीय. तसेच हा दुसऱ्या फेरीतील रिपोर्ट असून तिसऱ्या फेरीतील रिपोर्ट येणं बाकी असल्यानं हा आकडा आणखीनच वाढणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे उरण आणि पनवेल तालुक्यात एकाच दिवशी 66 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानं रायगड जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय. तर प्रशासनासमोर आजच्या आकडेवारीमुळे आव्हान निर्माण झालंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.